शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत माझ्यासोबत. भाई, निकाल आलेला आहे. 5 बेंचवरच ही सुनावणी नियमितपणे आता 21 आणि 22 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. एक गोष्ट अशी आहे की वेळकाढूपणा करायचा, त्यामध्ये लोकांची खोटं बोलायचं, त्यांची सहानुभूती मिळवायची, वेगवेगळ्या माध्यमातून चुकीचा समज सगळीकडे पसरवायचा, हे जे काय चाललेलं आहे साफ चुकीचं आहे. तुमची बाजू खरी आहे तर मग तुम्ही ते कोर्टासमोर मांडा. न्याय द्यायला तिथं सर्वोच्च न्यायालय बसलेलं आहे. तर ज्या प्रकारे वेळकाढूपणाची पद्धत चाललेली आहे की एखादा निर्णयच जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तोच कसा चुकीचा आहे, त्याचं मग तुम्ही रिव्ह्यू घ्या, असं करून जो वेळ काढला जातो तो पूर्णपणे चुकीचा, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटतं. आणि हा वेळकाढूपणा एवढ्यासाठी चाललेला आहे की आपली बाजू चुकीची आहे ती लोकांच्या समोर आल्यानंतर आपण उघडे पडू, आणि ह्याच्यासाठी हे चाललेलं आहे असं मला स्वतःला वाटतं. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे, अत्यंत दिलासादायक आहे. योग्य तो निर्णय आम्हाला आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. पण विरोधकांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडून ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आता संजय राऊत देखील आलेले आहेत, ते देखील असं म्हणतात की ज्या काही गोष्टी केले जातात ते पाहतात तुमच्याकडून देखील वेळकाढूपणा केला जातो आणि न्याय आम्हालाच मिळेल, न्याय आमच्या बाजूनच लागेल. वेळकाढूपणासाठी आम्ही काय केले दाखवा, प्रत्येक वेळेला ते वेगवेगळ्या पिटिशन तेच दाखल करत राहिलेले आहेत. पहिल्यापासून आमची भूमिका सरळ आणि स्पष्ट आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, कारण पक्षामध्ये आमची मेजॉरिटी आहे, शिवसेनेमध्ये फूट पडलेली ही वस्तुस्थिती आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना आता अधिकार राहिलेला नाही हे सुद्धा आमचं म्हणणं आहे, आणि ते प्रत्यक्षात सिद्धसुद्धा झालेलं आहे. आणि ज्यावेळेला इतर निवाडे होतील, प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेळ काढलेला आहे, जे निर्णय सभापतीने घ्यायचे आहेत, अध्यक्षांनी घ्यायचे, विधानसभेच्या अध्यक्षापणी तिथं त्यांनी वेळ काढलेला आहे, जे निर्णय इलेक्शन कमिशनने घ्यायचे आहेत ते त्यांनी घेऊ नये म्हणून त्यांनी पिटिशन दाखल केलेले आहेत. आमच्याकडून तुम्ही एकही इन्सिडन्स असा दाखवा की आमचं असं एखादं पिटिशन आहे की ज्याच्यामुळे वेळ काढला जाऊ शकतो, बिलकुल नाही. आमची बाजू सरळ आहे, आम्ही काम करणारी लोकं आहोत. महाराष्ट्राची संपूर्ण यंत्रणा ठप्प झालेली होती आणि त्याच्यामुळे हा निर्णय हा लोकांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. आमची बाजू सत्य आहे, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. तर आम्हाला न्याय मिळेल, न्याय मिळेल असं एकंदरीत म्हटलेलं आहे केसरकर यांनी. कॅमेरॉन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.